सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. महिला सन्मान सप्ताहानिमित्त धामणगाव बडे MES माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात केला शाल श्रीफळ देऊन नारी शक्तीचा सन्मान. धामणगाव बडे येथे MES माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 3 जानेवारी स्त्री शिक्षणाच्या आराध्य सावित्रीबाई फुले जयंती व दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता मा जिजामाता जन्मोत्सवाच्या निमित्त नारी सन्मान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कोरोना काळात स्वतःचे आरोग्य व जीव धोक्यात घालून फ्रंट वर्कर म्हणून ज्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन काम केले अशा खऱ्या कोरोना योद्धा नारी शक्तीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या महिला नारी शक्तीच्या प्रोत्साहित सन्मानार्थ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य भालेराव सर होते तर सूत्रसंचालन लामखेडे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक देठे मॅडम यांनी तर प्रमुख मार्गदर्शन राहणे सर व्यक्त केले. किरण राठोड मॅडम यांचा सत्कार कोल्हे मॅडम यांनी तर AR जाधव मॅडम यांचा सवडे मॅडम KG नराटे मॅडम यांचा सत्कार देठे मॅडम यांनी वर्षा वाटोरे मॅडम यांचा सत्कार मुकुंद मॅडम यांनी केला तर फ्रंट वर्कर गवई मॅडम सुवर्णा मॅडम चोपडे मॅडम गोरे मॅडम जैन मॅडम सह उपस्थित महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला व कार्यक्रमाचे आभार पायल मॅडम यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी कोरोना नियम निर्बंध सोशल डिस्टन्स मास्क सॅनिटायझर बाबत अत्यंत काळजीपूर्वक दखल घेण्यात आली. प्रतिनिधी वसंत जगताप महाराष्ट्र 24 न्यूज धामणगाव बडे बुलढाणा.